आहे, परंतु आज आपण चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धतीचा गुणाकार पाहणार आहोत. दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणले. पाहिजे आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणण्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे, 43 गुणिले 5. तर चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार करण्यासाठी आपल्याला अगोदर चौकट तयार करून घ्यावी लागते. त्याची मांडणी करताना 43 मधले एककाच्या ठिकाणी घ्यायचे आणि दशक हे 4 दशक 40 घ्यायचे. त्यानंतर वरच्या पहिल्या चौकटीमध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि ज्या संख्येने गुणणार आहोत ती संख्या आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची आहे. आता आपल्याला अगोदर 5 ने एककाला म्हणजे 3 ला गुणायचे. 5 3 15. त्यानंतर एककाने गुणा 5 ने आपल्याला दशकाला गुणायचं आहे. 5 0 0 5 24. त्यानंतर पुढची पायरी आपली आहे की आलेल्या गुणाकाराची आपल्याला बेरीज करायची आहे. 200 अधिक 15. 0 अधिक 5 5. 0 अधिक 1 1 2 आला 2. हा आला आपला 43 गुणिले 5 चा गुणाकार. नंतर शेवटी आपण 43 गुणिले 5 बरोबर 215 या पद्धतीने लॅटिस पद्धत किंवा चौकट पद्धतीचा गुणाकार केला जातो.